बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मनमाड कोरोनाचा भारतात शिरकाव मार्च 20 झाला, तेव्हापासून तर आतापर्यंत औषधांच्या किमतीत जवळपास 3 वेळेस वाढ झाली असून रोज लागणाऱ्या जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढल्या आहेत। यामुळे सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडून गेले आहे। जीवनावश्यक वस्तूप्रमाणे औषधेही महत्त्वाचे आहेत। यात मुख्यतः डायबिटीज, हृदयाचे आजार, थायरॉइड, इन्सुलिन, ब्लड प्रेशर यांसारख्या आजारात लागणारे औषधे मोडतात। पूर्वी महिन्याच्या गोळ्या 50 ते 70 रुपये खर्च लागत होता, आता हा खर्च जवळपास 30 ते 40% वाढून 100 ते 125 रुपयांच्या आसपास लागत आहे। यामुळे सर्वसामान्य माणसांच्या बजेटमध्ये मोठा बिघाड झाला असून काहींना या गोळ्या अत्यावश्यक असून त्या नाही घेतल्या तर त्यांच्या जीवावर बेतू शकते। यामुळे काय करावे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे पडला आहे। आधीच महागाई त्यात औषधी वस्तूंवर देखील लागलेला GST यामुळे औषध महागली असून किमान जीवनावश्यक असणाऱ्या रोज लागणाऱ्या औषधांवरील GST माफ करावा किंवा औषधांची सरकारी दवाखान्यात उपलब्धता करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजर शेख, मनमाड। औषधांच्या किमतीत वाढ झाली आणि त्याचं कारण पेट्रोल आणि डिझेलच्या या अनिश्चितपणे किमती कमी आणि जास्त होत आहेत। त्याच्यामुळे अत्यावश्यक असणाऱ्या BP शुगरच्या ज्या गोळ्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणावर औषधाच्या वाढ होते आहे व सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे। केमिस्ट असोसिएशनने फार जुनी मागणी केली आहे की सरसकट अत्यावश्यक औषधांवरील पूर्णपणे कर रद्द करावे, ही आमची जुनीच मागणी। या BP आणि शुगरच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या कोणत्या किती % वाढलेले? साधारणपणे ज्या नित्याच्याच लागणाऱ्या गोळ्या औषध आहे त्याच्यात एक अंदाजे 10% वाढ झालेली आहे। ती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर चालली आहे। तेव्हा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।